देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो लाखो परिवार विस्थापित झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशभरातून केरळ देवभूमीला मदत केली जाते. पुरामुळे 10 लाखापेक्षा जास्त नागरिकांची सोय निवारा शिबिरात केली गेली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक ठिकाणी मदत केंद्र आणि निवारा शिबिरे सुरू केली आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे धान्य आणि साफसफाई साहित्याने पूर्ण भरलेले 3 ट्रक पिंपरी चिंचवडमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले आहेत. केरळमधील स्वयंसेवकांच्या मागणीनुसार तातडीची गरज म्हणून निवडक वस्तू जमा करण्याचं आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने केलं आहे. त्यास अनुसरून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर तसेच विविध संस्था कंपनीतील कामगार विद्यार्थी यांनीही मोठ्या प्रमाणात साहित्य जमा केलं आहे. रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी 6 टन तांदूळ, डाळी याबरोबरच औषधे, साफसफाई साहित्य, ताटवाट्या, बादल्या, नवीन टी शर्ट, साबण इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. ट्रकमध्ये भरून केरळकडे रवाना करण्यात आले. केरल में जो नैसर्गिक आपत्ति आई है, हम सब इंडियन है, हम सब भारतीय है, केरल को दुख यानी कि पूरे भारतवर्ष को दुख ये समझकर यहाँ के राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के विचारधारा पर चल रही स्वतंत्रवीर सावरकर मंडल ने यहाँ लोगों को आह्वान किया था तो रोटरी क्लब ऑफ निगड़ी यहाँ के सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्र के सब लोगों ने यहाँ बहुत मदद भेजी है और 3 ट्रक जो माल जहाँ वो जरूरत ज़्यादा है वो उसकी लिस्ट लेके हमने ये माल तैयार किया है और ये 3 ट्रक माल हम भेज रहे हैं.